तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या सनसनाटी आरोपांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेच्या बंडानंतर मुख्यमंत्री करणार नाही हे माहिती असलं तर फडणवीस या फोडाफोडीमध्ये असते का असा सवाल दानवेंनी विचारलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्री बना अशा पद्धतीची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणालेत की मिलिंद नार्वेकरांचा फोन घेतला आणि उद्धव ठाकरे मला म्हणालेत की हे सगळं थांबवा आणि मुख्यमंत्री व्हा. कितपत सत्य वाटतं? थांबवा म्हटले असतील पण मुख्यमंत्री व्हा म्हटले असेल का नसतील हे मला माहिती नाही. हे बा मुख्यमंत्री पद तर खरं तर त्याच वेळेस 50-50% जर झालं असतं तर देवेंद्रजी फडणवीस 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालेच असते. त्यात काय विशेष नव्हतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो कोणी असेल तो 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालाच असता. आता काय झालं त्यांना काय मिळालं आता? ठीक आहे ना 2.5 वर्ष उद्धवजी होते आता 2.5 वर्ष कोण राहिले पुढचे? ते थोडी राहिले. त्यांना दुय्यम स्थान घ्यावं लागलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.